आतिथिदेवः सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। मनोजगन्मादृशतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमः। वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। हरये नमः हरये नमः हरये नमः। 16व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सुरुवातीला काल आपण पाहिलं की शास्त्राला धरून आणि अनुसरून सांगितलं। आता अर्जुना शास्त्र स्वतःचं कर्तव्य आणि अकर्तव्य समजून सांगत आहे, त्याप्रमाणे मनुष्य वागला तर मी सहज त्याला प्राप्त होतो। म्हणून काल सांगितलं मी शास्त्राधारे वर्तावे विश्वमोहेरे लावावे। आमचे एक ध्यान योगाचे आचार्य होते, ते एज्युकेटिव्ह इंजिनियर होते, ते रिटायर झाले आणि ब्रह्मचारी होते। सगळी जेवढी रक्कम आली तेवढ्या रकमेचा आधी टॅक्स भरला आणि मग त्याचा ट्रस्ट केला। तसं ट्रस्ट करायचं असेल तर टॅक्स नसता भरला तरी चालला असता, कारण त्याला काही नियम आहे। हे म्हणाले नाही, जे द्रव्य गोळा झालंय ना ते राजाकडे कसं जमा करायचं ते नियम ठरलेलं आहे। ते जसं धर्माला आपण 10वा भाग देतो तसं राजाला राजाचा भाग दिला पाहिजे। असे लोक आहे जगात, कारण शास्त्राला धरून केलं त्यांनी, कारण सरकारचा पैसा होता तो। आपण इंजिनियर होतो काम होतो पण सरकारचा पैसा होता, त्याच्या आधी टॅक्स भरला होता पण तरी आलेल्या एका रुपयातून किती द्यायचा इतका देऊन टाका चला आणि मग ट्रस्ट करा। शास्त्राधार गुळवणी महाराज होते। सगळ्या लोकांनी असं ठरवलं की महाराजांकरता काही डोनेट करायचं आणि त्याच्या व्याजावर महाराजांचं व्यवस्था करायचं। मला माझ्या भाग्याने जगू द्या, तुम्ही पैसे गोळा करू नका, कारण शास्त्राधारे वर्तावे। ज्या वेळेला मनुष्य शास्त्राला धरून वर्तन करतो त्यावेळेला तो माझ्या जवळ येतो, एवढंच नाही मत स्वरूप होतो। भगवान मोठ्या आत्मीयतेने सांगताय अर्जुनाला, नुसतं सांगत नाही स्वतः आपल्या अवतार कार्यातून मी दाखवतो। मी ज्या ज्या वेळा अवतार धारण करतो त्या त्या राम अवतारामध्ये प्रत्येक गोष्ट धर्माला शास्त्राला आणि शासनाला धरून केली। पत्नीवर आक्षेप केला, रामाला माहिती होतं की हा अफवा आहे पण नाही। बरेच वादी लोकांनी सांगितलं की रामाने सत्येकरता पत्नीला वनवासात पाठवलं असं बोललेले लोक, त्यांना काय करणार, त्यांनी शास्त्र पाहिलेलं नाही। कृष्णाने लपंडाव खेळून लोक मारले असे बोलणारे लोक आपल्याकडे आहेत, त्यांना कळत नाही। रामाने सुद्धा वालीला काय सांगितलं होतं, अरे मी खलनिर्दन केलंय मी लांबून जरी मारलं तर खल माणसाला असंच मारावं लागतं, स्पष्ट समजवलंय।
पण अंतिम मात्र उपदेश केलाय. वाली मरताना रामाच्या दर्शनानं शुद्धीवर आला, कारण वाली त्रिकाल संध्या करीत होता. त्यामुळे अंतिम समय रामाला पाहिल्यावर बुद्धी शुद्ध झाली आणि रामाला म्हणालाय की प्रभो मी भाग्यवान आहे, मी तुमच्या समोर मरतो. म्हणे नाही, माझ्या समोर तोच मरतो की ज्याच्या मनात द्वेष नाही. तुझ्या मनात अजून सुग्रीवाविषयी द्वेष आहे, तू घालव आणि मग माझ्या समोर मर, म्हणजे माझ्यात मिळेल. मग सुग्रीव समोर धावला भैया. मग वालीनं त्याला सांगितलं, नाही तू पुष्कळ नीतीने वागला, पण मी तुझ्याशी अनिती केली. आता मला हे जमलं नाही तर याच्या पुढे माझा जो मुलगा आहे अंगद, याला तू मात्र असा वागू देऊ नको. तू कोणत्या तरी संताच्या पायावर घाल, रामाच्या पायावर घालायला सांगितलं. त्यावेळेला सुग्रीवानं अंगदाला हनुमंताच्या पायावर घातलं, म्हणून रामाला नाव पडलं अंगद. पालक जय जय राम. हनुमंताने मग रामाच्या पायावर घातलं. असं आहे, कारण सुग्रीवाला माहिती होत हनुमानच हे काम करू शकत, पायावर घालायचं. म्हणून आधी दर्शन कोणाचं सांगितलं? मारुतीचं, नंतर रामाचं. कृष्णाकडे गरुडाचं आणि नंतर कृष्णाचं. नसेल गरुड तर तुळशीचं, म्हणून कुठे वृंदावन ठेवलंय? आपण इकडून बसून जातो. ब्रह्मध्वजापाशी वृंदावन ठेवलंय. ब्रह्मध्वजाचं दर्शन आणि तुळशीचं दर्शन करून मग आज, कारण तुळशी भगवंताला अत्यंत प्रिय आहे आणि आपला निरोप तुळशी देवाजवळ पोहोचतो. म्हणून द्रौपदीला भगवंतान झालं, तुला काही दुःख झालं तर तुळशीचं सांगायचं. बिलकुल, मोबाईल नंबर अमुक अमुक आहे तिचा, गेला व्हॉट्सअप देवाजवळ. आपण गप्पा मारत मारत घुसून जातो, तू ब्रह्मध्वजी चालला जातो आणि तुळशी चालले जाते. का वाल्या उशिरा झालं सुरू, कारण मारुतीकडूनच दर्शन करा. अंगदाला मारुतीने पायावर घातलं, शास्त्रानं वागले आणि मग वालीनं देह सोडला. काय केलं नावाने? वालीला शास्त्राप्रमाणे अंतिम समय वागायला लावलं. तुमचं आणि सुनेचं भांडण असेल, पण मरताना जर समोर आली तर सुखी राहा, एवढं बोलून मरा. तू माझं केलं नाही, तुझे पोरं तुझं करणार नाही असं बोलायचं लक्षात ठेवा. सासवांकरता सूचना आहे, जी करते तिला हार भलाय द्या, पण हिने तुम्हाला हरवलाय म्हणून तिला श्राप देऊन जाऊ नका. भगवंत नाही देत. जरा नामक व्याधाने मारलं, भगवंताने काय दिला? वर दिला, तुझा वंश माझ नैवेद्य खाव. कोण करू शकेल? ज्याच्या मनात द्वेष नाही तो. म्हणून आत्मिकतेने सांगताय की अर्जुना, मी नुसतं सांगत नाही, मी आचरलंय आणि मी जगासमोर आदर्श ठेवलाय. दोन अवतारात राम आणि कृष्ण, हे दोन अवतार आदर्श आहे, त्यांचा अभ्यास करायचा आहे. कृष्णाच्या चुका काढतो, रामाच्या चुका काढतो असे पुस्तकं वाचू नका, कारण त्याला शास्त्र आधार नाही आहे. म्हणून हे बघ, मला काही कर्तव्य उरलेलं नाही, मला अपराय असं काही नाही आहे, तरी मी निष्काम भावनेने कर्म करतो ना, मला अपराय काय. आत्या कुंतीला किती वंदन करत होतो मी, कारण का तिने कुठेही दुष्कृत्य केलेलं नव्हतं. पण गांधारीची दृष्टी नाही, अर्जुन वज्रासारखा होणार होता, त्याला मात्र होऊ दिलं नाही. कारण तो वज्रासारखा झाला असता तर जगात अन्याय, माझा जन्म कशा करताय? धर्माच्या रक्षणाकरता. समजवलंय? मी तिथे बाल वय घेतलं आणि मुलीचं वय घेतलं, रूप घेतलं आणि त्याला हसवलं, त्याला केळीचं पान बांधायला लावलं. आणि जिथे गांधारीची दृष्टी पडली नव्हती तिथे भीमाला सांगितलं की इथे मार.
तर मी धर्म रक्षणा करता होता रोज अधर्माचा मला नाश सगळ्यात नाश युद्धात होत नाही कार्याकारण भावाने काही गोष्टी कराव्या लागतात एवढं सांगून आपल्या एवढं सांगून सुद्धा आपल्यात काही फरक पडत नाही ऐकताना वाचताना तेवढ्या पुरती आपण गीतेचं योग्य योग्य आहे पण व्यवहार मात्र खोटाच करतो आता एवढं ऐकलं भगवान म्हणतात हे अर्जुना बघ माणसाची वागणूक कशी पाहिजे ते विचारपूर्वक पहा सोळाव्या अध्यायामध्ये दिलंय मी हे मिळवणारच असं छातीनं सांगतो मला आता साडेसाती संपली मी आता कोणालाही दाबेल तरी चालेल पुढे मी हे सुद्धा मिळवेन मिळवणारच आणि हे सुद्धा मिळवेन मला यात प्रगतीच्या वाटेवर कोणी जर हाटकलं तर मी त्याला संपवून टाकीन अशीच भाषा आहे अशीच भाषा आहे जगामध्ये एवढी संपत्ती मी साठवली आहे आणि एवढी आणखीन साठवेन आयुष्याचा विचार करत नाही मनुष्य मी संपन्न कुलवान आहे माझ्यासारखा मीच आहे माझ्यासारखा दुसरा कोणी नाही अशा विचारात माणूस जगतो दुर्योधन अशाच विचारात जगला कंस असा विचारात जगला रावण अशा विचारात जगला रावणाचा नाश झाला दुर्योधनाचा नाश झाला भगवान म्हणतात काम भोगार्थम अर्थ संचनार्थम काम भोग आणि अर्थ संचय याच्यातच बुद्धीचा नाश हे मनुष्या तुला किती पैसा हवाय फार तू काय करणार आहे साखर तूप पोळी खाशील पण साखर तूप पोळीचा कंटाळा आला की चटणी भाकरी खावीच लागते प्रत्येक युगातले पदार्थ वेगवेगळे आहेत मला हे हवं मला ते हवं मी ऐशारामात बसलो पाहिजे विषय भोग आणि काम भोग आशा आणि आकांक्षा ह्या तृप्त होत नाही अर्जुनानं विचारलं आशा आणि आकांक्षा यांचे पुत्र कोण एवढ्या माणूस आशांक्षा म्हणजे आशा आणि आकांक्षा यांना पहिल्या प्रथम दंभ नावाचा पुत्र होतो उपनिषदात सांगितलंय दंभानंतर मान मान जर नाही मिळाला तर मनुष्य पैसे देऊन मान मिळवतो आणि नाही पैसे दुसऱ्याला आठवतो तिथे जाऊन बसतो पदवी राजा राजवाड्यांमध्ये असं झालं या भावाला मारलं तो त्याच्यावर बसला त्याला त्याने मारलं तो त्याच्यावर बसला आपल्या काही शेजारी राष्ट्रांमध्ये असं चालतं कारण मान त्याला मूळ कारण दंभ दुसरं मध विद्यामध गुरुचरित्रामध्ये आहे मानपत्र द्या नाही तर आम्ही हरलो लिहून द्या मध विद्यामध झाला संपत्ती मत संतती मत मला चार पोर आहे चार खांदे होतील मला कोणाची गरज नाही हो दोन पोर आले नाही अरे वेळ काही येणार चार पुत्र दशरथाशी अंत काळी उदाहरण डोळ्यासमोर रघुकुल भूषण काही लोक सुधारित सांगताना अग्नी डाग द्यायला भरत आला नव्हता का कारण जिवंतपणे होता का तो प्राणमत्कमाच्यावर होता का अंत काली एकन होता असा शब्द आहे काही लोक सुधारित आवृत्ती करत भरत आला नव्हता का अरे तो अग्नी डागाच्या वेळा आला आणि आला तो संतापून आला होता नाही म्हणायचा तो शेवटी वशिष्ठांनी कौसल्येला राजा बनवलं आणि मग कौसल्याने अधिकार वाणी झालेला की तुला अग्नी डाग करावा लागेल तेव्हा करायला कारण नियम कोणीतरी राजा नेमावा लागतो राजाला ठेवण्याच्या आधी दुसरा राजा नेमावा लागतो आणि मग म्हणून आपल्याकडे दोन वेळा
असे पंतप्रधान ठेवले होते 15 दिवस. हा नंदा. आणि तिसऱ्या वेळा काय झालं कि मग दुसरे बसून जातील म्हणून पोरगात बसून गेला. तर पोरगाही तसाच गेला. सुटकामध्ये गादीवर बसायचं नाही. पण मलेचे लोक कोणी ऐकलं नाही. म्हणून ते म्हणतात मन निर्माण होतो आणि त्यामुळे मनुष्य खोटे नाटे बलत्या सलत्या गोष्टीला प्रवृत्त होतो. काही प्रवृत्तीला होतो मनुष्य. पहा परवा तर लातूरकडे स्वतःच्या बापाला स्वतःनेच फास दिला आणि 2-4 दिवसाने स्वतः जळायचा प्रयत्न केला, सापडला तोच. असे दुष्कृत्य करून टाकतो मनुष्य. खपून जाईल बा ही गोष्ट. सतत स्वार्थासाठी काम करतो, सतत पैसा मिळवतो, स्वार्थाने पैरीर होतो, नीती अनितीने दोनाने जमवतो आणि खर्चाची चैन करतो. सतत अनामिकेची भीती असते. काय जाईल का, कोणी काही करेल का, कोण काय. काही लोक म्हणतात ना आमच्या घरा गणित वर्ष सगळ्यांचीच नजर राहते. भीती आहे ही, काढून टाका ती. प्रेमाने वागा, नजर चांगली उरली होऊन जाईल. प्रेमाने वागा. मग द्रव्य झालं की घराला 3-3 दरवाजे लावतो आणि स्वतःच्या घरात स्वतः एकटाच बसतो. म्हणजे जसा कारागृह असतो, बाहेर पडतच नाही, फिरला तर गच्चीवर फिरतो. म्हणजे कशात आहे तुम्ही, कारागृह असत. पुष्कळ लोक मला सांगताना म्हणलं मी गच्चीवर राहिलो, म्हणजे तू घरालाच चक्रा मारतो म्हणजे घर चक्रात पडत. हा मग त्याच्याकडे तर काय करावं लागेल. म्हटलं बाहेर फिर. घरातच जर तुम्ही याचे वरती फिरले, वास्तू शांतीच्या वेळा घराला प्रदक्षिणा आहे. आता आमच्यासारखे जर असले बाकीचे लोक बंद करून देतात. आम्ही काय करतो आता, काल जवळजवळ भिंती आल्या, एक एक भिंती असते काही काही लोकांची. हे नवीन घर बांधले ना असे, तर प्रत्येकाची भिंत जाईल नाही, असं फिरता येत नाही. मग आम्हाला काय करावं लागतं, एकमेकाला बाहेर काढायला, दोघांना डोक्यावर हात ठेवायला लागते ना, अशी फिरवायची गृहप्रदक्षिणा. तुमच्याकडे काय झालं होतं ते पहा, अशी प्रदक्षिणा करावं लागते. कच्चं सूत संपूर्ण गुंडाळावं लागतं. ज्याप्रमाणे नवरदेव नवरीला गुंडाळतात ना, त्याप्रमाणे घराला कच्चं सूत पूर्ण गुंडाळायचं असतं. ते बंधन आहे वास्तुशांतीच्या वेळा. आता कोणी लक्ष देत नाही त्याच्याकडे. दुधाची धार आहे. अतृप्त आत्मे बांधकाम करताना छिन्न भिन्न झालेले जीव यांना दुधाचा बली देता. पायस बलिम समर्पय आम्ही. तार्जन मार्जन म्हणून मी मध्ये सांगितलं ना सगळ्यांना, दारापुढे दूध घाला, दारापुढे दूध घाला, दारापुढे दूध घाला, बली येतो. कारण अतृप्त आत्मे त्याच्याने तृप्त होतात. जसं कोणी माणूस आला आणि त्याला तुम्ही चहा आणि म्हटलं काय हो, त्याच्या घरी दातानुसार चहा आई वाजत नाही म्हणून तो 12 वाजता येऊ का, 2 वाजता येऊ का, 3 वाजता दे याला चहा. नवीन ज्योतिषी असं सांगतात, ज्याला राहूची दशा असेल त्याने दुसऱ्याला चहा बांधावा. म्हणजे त्याचं काय जाळावं, तोंड. राहू कुठे उभा राहतो, तोंडावर, देवावर. आणि अभद्र बोलतो, शनी दृष्टी डोळ्यावर, पोटावर आणि तिसरी पायावर. सूर्याची दृष्टी सर्वांगावर, आरोग्य वर्धनम. चंद्राची दृष्टी सर्वांगावर, मनोबल वर्धनम. आणि गुरुची सगळ्यावर दृष्टी परमात्मा. परमात्म्याची ओळख होते गुरुच्या कृपेने. ज्याने अनुग्रह घेतला त्याला 4-8-12 गुरु वाधत नाही. गुरुगीता प्रमाणे काही काही लोक खड्यात बनलो होतं. हा खराब झाला, हा खराब झाला. अरे आता गुरु केला, देवाचं नाव घेतलंय, खड्याला काय करतो. भगवंताचं नाम हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. आता बघ, माणसाला भीती वाटते आणि भीतीमुळे शरीरात व्याधी उत्पन्न होते, भय. मग हे भय जाण्याकरता काय उपाय, भरजनम भव बीजानाम. वा वा,
राम रामे तिगरजगाम। राम नामाचा गजर कर, रामाला हात मार, स्वतः स्वतःच्या घराच्या तुरुंगात बसतो 7-8 दिवस, अजिबात अन्न वर्ज्य होतं, खायला मनाई होते आणि सतत मरणाची भीती असते, भय अटळ आहे। शेवटी माणसाला भय जर त्याने भयाला दूर केलं आणि मला अटळ समजलं, मला अटळ समजलं ईश्वराला, ईश्वरवाद शिवाय सतत मरणाच्या भयामुळे जिवंतपणीच तो नरकात राहतो। भयामुळे माणूस कशात राहतो? मरण नरकच। कोणाचं मरण वाचलं की घाबरायला लागतो। भगवान म्हणतात हे असुरी वृत्तीचे लक्षणं तुला सांगितली 16 अध्यायात। असुर असं वर्तन करणाऱ्याला, प्रेम देणाऱ्याला सुद्धा हे दुर्गुण 3 कायम राहतात, काम क्रोध लोभ, ही नरकाची द्वार समज। अतिलोभ तो क्षोभ नाना विकारी, विकारे घडे हो सर्वची ची ची। विकारामुळे माणसाची थुतू होते आणि क्रोधामुळे मनुष्य सदैव दैन अतिविषयी तो सदा दैन्यवाणा। म्हणून काही लोकांना सारखा संताप येतो, कारण सगळंच मनासारखं झालं पाहिजे असं नाही होत। पती आणि पत्नी असतात ना, तोपर्यंत गोष्टी मनासारख्या होतात। मुलगा झाला की मनासारखं व्हायला, पा तुम्ही मुलं रडायला लागले की माणसं चिडतात, काय बोलतोय, अरे तुझं पोरग आहे त्याला असं काय बोलतो, बरं किती वर्षाचा आहे, 6 महिन्याचा, आता हे बोललेलं त्याला समजेल का, पण हा ओढतो, पा तुमचा अनुभव तपासून। मग त्या बाईला बाजूला त्याला नेवलं तर आपण आपलं सावरून घ्यायचं, पण क्रोध वळणच नाही, घरामध्ये ताट फेकतो तो, विचार करत नाही की त्या मुलाला सांभाळेल ती बाई का काय करेल। पा ताट फेकणारे जरा पा आपल्याकडे काय काय केलं, आपण अन्न फेकून देता, चहाची कप्पशी फेकून देता, साखर कमी झाली, अरे घेऊन घे ना, वरतून काय ते मुलगा रडतंय, ते बाई स्वयंपाक करते, मीठ मिठा करताय, कारण मी पुरुष आहे ही घमेंड आहे, तुम्ही माझे नौकर आहे दास आहे ही घमेंड आहे। संसारात सगळे म्हणून संसार चांगला, कोणी दास नाहीये, परस्परांना एकमेकाचं सहाय्य लागतं। धर्मेच अर्थेच कामेच नाति चरामेन, तरी नाथ महाराज भाजी चिरून दाखवतात। संसार असाच आहे, जोडीनेच करावा लागतो, मग गोड्या। म्हणून लोभ ही 3 नरकाची द्वार सांगितलं, त्यांचा त्याग करायचा असेल तर शास्त्र समजवून घे आणि शास्त्र संतांकडून लाव, विद्वानाकडून लावू नको। विद्वान परिस्थितीचा विचार करीत एका ठिकाणी संध्याकाळ होत होती आणि काही लोकांमध्ये संध्याकाळी अग्नी डाग करून घेतात, त्या बाईला संतती नव्हती आणि तो मानस पुत्र आपल्या पारोळ्यापर्यंत येऊन गेला होता, काही लोक म्हणे उचला, आता जर उचलला असतो ना तर त्याने इतका गोंधळ घातला असता। मग मी तिथे उभा होतो, मी त्यांना म्हटलं तुम्हाला अग्नी डाग द्यायचा आहे ना, तिच्या नवऱ्याला बोललो ही गौरी पेटली आहे ना ही उचल आणि तिच्या उजव्या अंगठ्याला होऊन दे, डाग गाळा, डाग दिला ना आता गुच्चू बसत्याला येऊ दे। आणि मी चाललो देवळात, तिथलं जे वातावरण ते एकदम बदलून गेलं की बा दादाने काय मार्ग काढला, म्हटलं आता हे सगळे आपलं डोकं खाली, मी मंदिरात चाललो आलो, मी काही स्मशानात गेलो, त्या मुलाला कुठेतरी सांगितलं, तो दुसऱ्याच दिवशी माझ्याकडे आला, म्हटलं कारो गावरा नाही, म्हणे दादा तुम्ही माझ्या आईच्या हात पडू दिले, माझ्या भाग्यवाने नुसती प्रॉपर्टी घेतली असती, मी कधी तिची सेवा शेवटची सेवा केली नसती, हिने ओटी भरली नसती तर आम्हाला कशाला परवडलं असतं, म्हटलं तू आता जा। त्याच्या मनात भीती काय,
कारण भीती काढायची आहे. पण लोक तुम्हाला भीती कशी घालणार? तुमची एक आते होती, तिला संतती नव्हती, तिने तुम्हाला प्रॉपर्टी दिली. लोक म्हणतात तुम्ही बिना संततीवालीचं खाताय ना, तुम्हाला म्हणून परवडत. तसं नाही, आत्याने मनाने दिले आहे तुम्हाला. फक्त तिचं वर्षातून दोनदा स्मरण ठेवा म्हणजे असं नाही. ते तुम्ही काय करतात? दुसऱ्याच्या मनात भूत घालत. आणि आत्यानंतरही आपलं प्रारब्ध आहे का नाही? का सगळ्यात दोष आत्यावर सोडायचे? आपल्या प्रारब्धात भोग आहे ना, ते भोग तर भोगावेच लागतील. संपत्ती अर्थ सहाय्य करते माणसाला. संपत्ती काय करते? थोडी मदत करते. कशाची? खाण्यापिण्याची. पण भोक्तृत्व भोगायचं, जीवालाच भोगावं लागतं हे भगवद्गीता सांगते. म्हणून शंकराचार्य म्हणतात भगवत गीता किंचित गीता, गंगा जल लवण कणिका पीता. हे अर्जुना, शास्त्राला धरून वा. कार्याकार्य व्यवस्था, कोणतं कार्य कसं व्यवस्थित करायचं हे लक्षात ठेवायचं, हे जाण. आणि हेच तुझ्यासाठी योग्य आहे. अहो लग्न काढता आणि आळशी जावाय करता 1.5 तास उशिरा लावता म्हणे ते पाय दिला गेले शाडूकडे. खरं लग्न सोडून दिलं, पाय दिला जाता जाता गेलं. नाही नाही म्हणे त्यांचं फार जीवलग आहे आणि ते गेलेच. आणि मग त्याच्याकरता 1.5 तास लग्न, लग्नाची वेळ घ्यायला काढली. असं येते हे शास्त्राला धरत नाही. आता 17व्या अध्यायामध्ये उद्या काय सांगणार त्याचं परिभाषा मांडतो. सत्व रजतम गुण हे प्रत्येकात असतात, प्राण्यांमध्ये, जीवामध्ये, मुंगीमध्ये. काही मुंगी चावले ना तर फोड येत नाही, पण काही मुंगी चावल्यावर पोळी येऊन जाते. सत्व रज आणि तम हे मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत आहे. ब्रह्मदेवाला परवा सकाळी कथा ऐकली आपण, तमगुण येऊन जातो. प्रत्येकाच्या अस्तित्वाचं प्रमाण कमी जास्त असतं. कोणामध्ये सत्वगुण जास्ती असतो, कोणामध्ये रजगुण, अस्तित्वाचं प्रमाण कमी जास्त असतं. त्यामुळे सुख व ज्ञान, सत्वगुणामुळे काय निर्माण होतं? सुख आणि ज्ञान. ज्ञान रजोगुणाने तृष्णा. रजोगुणाने काय? जसं जसं माणूसला पैसा मिळत जातो ना, तशी तशी तृष्णा वाढत. कृष्णा घालवी माझी तृष्णा. म्हणून देवाला सांगायची, देवा हे जास्त आहे उपास नको सांगू शिकू मला. म्हणून सत्वगुणाने मनुष्य सुख आणि ज्ञानाचे अधिकारी होतो. रजोगुणाने तृष्णा आणि आसक्ती वाढते. आणि तमोगुणाने प्रमाद, आळस आणि निंदा या रूपाने वागणुकीमध्ये परिणाम होतात. हे 3 गुण मनुष्याला बांधून टाकतात. हे 3 गुण माणसाला बांधून टाकतात. जसं बाईच्या वेणीमध्ये 3 पदर असतात, पण 1 गुप्त होतो. आणि त्या बाईने जर त्या वेणीला गुठडा मारला तो चेहरा असं ओढला जातो. तसे हे 3 गुण आहे. हे एकत्र कधी उसळले? कफपित्तवाद की गेला. म्हणून याचं समतत्व असा. समजण नाही, हे 3 गुण असणारच, पण ते समात राहिले पाहिजे. आणि मनुष्य बंधन, मनुष्याला हे 3 गुण बंधनात टाकतात. 14व्या अध्यायामध्ये याचा विचार सांगितला होता. तमोगुणाच्या प्रभावानं माणूस आसुरी बनतो आणि व्यक्तिमत्व त्याचं खराब होत जात. आता 16व्या अध्यायामध्ये कमी अधिक गुणाच्या प्रभावानं प्रत्येकाचं वैशिष्ट्य सांगतो. पण एक लक्षात ठेव, ज्याची दृढ श्रद्धा झाली आहे त्याला हे गुण मात्र काहीच करू शकत नाही. कोणावर? माझ्यावर अर्जुना. ज्याची श्रद्धावान लभते ज्ञान. जो श्रद्धावान होतो त्याला ज्ञान प्राप्त होतो, त्याला ज्ञान प्राप्त झालं म्हणजे मी प्राप्त होतो. हरये नमः, हरये नमः, हरये.